नमस्कार, गौरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनचा बटन प्रेस करा। आज आपण बघूया उन्हाळी साठवणीचा पदार्थ, तो म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे। सांडगे बनवण्याकरता आपण चार प्रकारच्या डाळी वापरणार आहोत। त्याकरता प्रथम आपण एक कप मटकीची डाळ, अर्धा कप चणा डाळ, अर्धा कप मसूर डाळ आणि पाव कप उडीद डाळ घेऊ। ह्या सगळ्या डाळी चांगल्या 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि भरपूरसं पाणी घालून एक 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवू। अशा प्रकारे आपण सगळ्या डाळी छान भिजवून घेऊ। बघा, चण्याची डाळसुद्धा अगदी सहज नखाने तुटली जाते। भिजलेल्या डाळीतलं सगळं पाणी काढून टाकण्यासाठी आपण ती एका गाळणीवरती किंवा चाळणीवरती निथळत ठेवू। साधारण एक 10 ते 15 मिनिटासाठी निथळत ठेवल्यावर कोरडी अशी डाळ मिळेल। ह्या डाळीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे साधारण 2 बॅचमध्ये आपण पाणी न घालता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ। अशा पद्धतीने साधारण 2 बॅचमध्ये पाणी न वापरता जाडसर डाळ मी वाटून घेतलेली आहे। ही आपण एका भांड्यात काढून घेऊ। डाळ वाटून झाली की ह्या डाळीमध्ये घालण्यासाठी जो आपण मसाला तयार करणार आहोत त्याकरता एक मी मध्यम आकाराचा लसणीचा कांदा घेतलेला आहे। साधारण लहान मोठ्या अशा 20 ते 25 पाकळ्या ह्या लसणीच्या आहेत। त्यानंतर 1 टीस्पून जिरो, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून हळद आणि थोडं मीठ घालू आणि हे सगळे जिन्नस मिक्सरला बारीक करून घेऊ। अशा प्रकारे बारीक करून घेतलेला हा मसाला जी आपण जाडसर डाळ वाटून ठेवली होती त्यात घालू आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधारण एक 2 दिवसात कडकडीत उन्हात हे सांडगे बनवून तयार होऊ शकतात आणि वर्षभर हे सहज टिकतात। आता आपण ह्या डाळीच्या मिश्रणापासून सांडगे बनवायला घेऊया। त्याकरता प्रथम एका ताटाला थोडंसं तेल लावून घेऊ। डाळीचं जे मिश्रण तयार केलं आहे त्यातलं थोडंसं मिश्रण हातात घेऊ आणि बोटांच्या सहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सांडगे तोडून घेऊ। हे डाळींचं मिश्रण जरी बघायला भरपूर वाटलं तरी सांडगे जेव्हा उन्हात वाळले जातात तेव्हा ते कमी होतात, आवळले जातात। त्यामुळे मिश्रण जेव्हा आपण हे तयार करतो डाळींचं तेव्हा मिठाचं प्रमाणसुद्धा थोडं कमीच घातलेलं बरं। मी आता आपल्याला एका दुसऱ्या साध्या सोप्या पद्धतीने सांडगे कसे घालायचे ते दाखवते। त्याकरता मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे। त्या पायपिंग बॅगमध्ये एक स्टार नोझल घातलेला आहे आणि त्यात हे डाळीचं मिश्रण घालून ह्याचे मी अशा पद्धतीने सांडगे घालून घेत आहे। आपल्याकडे अशा पद्धतीची पायपिंग बॅग किंवा स्टार नोझल नसेल तरी काहीच हरकत नाही। एखादी प्लास्टिकची दुधाची पिशवी घेऊन त्यात जर हे डाळींचं मिश्रण घातलं आणि पुढच्या बाजूला ती थोडीशी कापून घेऊन जर आपण अशा प्रकारे सांडगे घातले तरी ते होऊ शकतात। हे बघा, अशा 2 प्रकारे मी सांडगे आपल्याला घालून दाखवले आहेत। हे सांडगे कडकडीत 2 दिवस उन्हात वाळवून घेऊ। अशा पद्धतीने कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले सांडगे एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवले तर वर्षभर ते सहज टिकतात। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।